हा नव्या पुस्तकांचा वास मला इतका आवडतो ना. हो एकदम अभ्यास करा असं वाटतं. किती बरं वाटतंय हे वाक्य ऐकून. पण जेव्हा अभ्यास कराल तेव्हा खरं. नाही तसं दोन चार वेळा तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही लगेच अभ्यास करता, त्यात काही वाद नाही. हे तू करायचीस का ग लहानपणी अभ्यास? तुम्हाला काय वाटतं, करत असेन की नसेन? असं कसं रे पल्ला, अर्चू आत्या करतच असणार खूप अभ्यास. बघितलंस विजया, आपली पोरं किती हुशार आहेत ते. मी अभ्यास करतच असेन आणि तो सुद्धा खूप असं वाटतंय त्यांना. गुड, फक्त नाना महिना 24-25 वेळा सांगावं लागत असेल. कर हे पल्लव, तू कोतोय हे सांग ना. सांग ना खरंय की नाही आम्ही बोलतोय ते. हा खरंय, आमची आई बिचारी चुपचाप आपला उमर अप टू डेट करत असणार. हो शाणी आपली आई. हो फारच प्रेम अगदी उतू चाललंय. हो पण तुम्हाला हेही माहिती असेल की तुमची आई कौतुकाला भुलणारी नाहीये. आता 2 मिनिटात तुम्हाला पुस्तकांना कवरा घालायची ऑर्डर सोडते की नाही बघा ते. असं नाही करायचं. बाबांनी तुम्हाला शिकवलं की नाही पुस्तकांना कवरं कशी घालायची ते, मग त्याचा उपयोग काय सांगा बरं. आता नको नंतर. बरं ठीक आहे नंतर घाला. आणि लक्षात आहे ना, मागच्या वर्षीची सगळी पुस्तकं शाळेच्या सेकंड हँड बुक सेक्शन मध्ये द्यायची आहेत आपल्याला. उपयोगी पडतात अरे कोणाला तरी ती. होय आम्ही दोघ जण जाऊन देऊन येतो. रंग झाली हा पोर. 24-25 वेळा सांगावं लागत असेल ना असं म्हणे मला. झालं का पुस्तक पुराण? हो माय अगदी मोठ काम झालं. हा आता ना फक्त गोष्टीची 2 पुस्तकं आणायची राहिलेली आहेत, विझार्ड ऑफ ओज आणि ऍलिस इन वंडरलँड. नाही मिळाली ती आज नेमकी. आणि बरं का माई, नरेंद्र बल्लाळांनी ना विझार्ड ऑफ ओज वरून फार सुंदर नाटक लिहिलंय, नवलभूमीचा यक्ष. बालनाट्य आणि मी काम केलं होतं त्याच्यामध्ये. अगो बाई काय सांगतेस काय, हे ठाऊक नव्हतं नाही आपल्याला? विजया तू तर छुपा रुस्तमच निघालीस. नरेंद्र बल्लाळ म्हणजे मंगळावर स्वारी वाले ना ग, हे त्यांचं बालनाट्य तेव्हा खूप गाजलं होतं. माई तुला आठवते, तू आम्हाला घेऊन सुद्धा गेली होती. हो ग हो आठवलं मला आता. नाही म्हणजे ते ना असं पऱ्या राक्षसांचं टिपिकल नाटक नव्हतं ग, विज्ञानावर होतं. आणि मला तर वाटतं अशीच नाटकं यायला हवी. हो बर हे सगळं जाऊ दे, मी कशासाठी आलो होते ते सांगते. मेघनाचा वाढदिवस आहे. हो पण माई तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये अर्चू, वाढदिवस आहे महत्वाचं आहे, कळलं ना. आणि आपल्या घरात तिचा पहिलाच वाढदिवस असेल नाही.